हॅलो अँड वेलकम टू द सध्या अकॅडमी मित्रांनो बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो म्हणजे काय माहिती आहे का प्रत्येकजण म्हणतं पी आय क्यू रिपीट होतात म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधून क्वेश्चन रिपीट होतात पण हे डिटेलमध्ये कोणी सांगत नाही का प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर कोणत्या परीक्षेतून कोणत्या परीक्षेमध्ये रिपीट होता कसे होता।, होता, होता किती मार्क्सचं गेन होतं काय काय होऊ शकतं कारण राज्यसेवेचे शेवटचे पंचेचाळीस दिवस बाकी आहे आणि आम्ही ही सिरीज चालू केली रिपीट क्वेश्चन होत आहे कोणत्या कोणत्या परीक्षेतून रिपीट होत आहे राज्यसेवेला ठीक आहे हे सिरीज असणार आहे आज आपण बघणार आहे ते जॉग्रफीमध्ये मागचे किती क्वेश्चन रिपीट झालेले कशा पद्धतीने रिपीट झाले कोणत्या कोणत्या मधून रिपीट झाले मित्रांनो बघा तुम्हाला खोटं वाटेल कमीत कमी पंधरा क्वेशन बरं का पंधरा क्वेश्चन म्हणजे राज्यसेवेसाठी किती तीस मार्क्स हे रिपीट होता बरं का पंधरा क्वेश्चन जसले तसे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली रिपीट होता म्हणजे ते तीस मार्क्सचे क्वेश्चन रिपीट होता तीस मार्क हे ना जर पीविस प्रीविस इयर व्यवस्थित केलं ना मित्रांनो फुकटचे मार्क डायरेक्ट फुकटचे मार्क्स फ्री फुल टॉस म्हणजे फ्रीमध्ये दिले मार्क्स त्याच्यामुळं जे मेरिट वाढते ना आजकाल जे आपण बघतो आता बघा ग्रुप सीचा जो रिझल्ट रिझल्ट लागला होता तो शॉकिंग होता सगळ्यांसाठी काय दोनशे बेचाळीस कट ऑफ लागणे कोणी इमॅजिन पण केलेलं नव्हतं पण हे सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती आहे का महत्वाचं कारण म्हणजे प्यू कट ऑफ वाढण्याचं हे पी वाय कारण याच्याविषयी अवेअरनेस क्रिएट झालेला आहे आणि मुलं आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित करायला लागले जर तुम्ही करत नसाल ना हा व्हिडिओ बघ बघितल्यानंतर तरी तुमची दिशा बदला मित्रांनो आता आम्ही पूर्ण एक्सप्लोअर करू हा जी ही जी सिरीज आहे ना प्रत्येक विषयाच्या आम्ही जस जसा वेळ भेटेल तसे आणू आम्ही व्हिडिओ ठीक आहे आज आपण जॉग्राफीचे क्वेश्चन बघू कसे रिपीट झाले पूर्ण डिटेलमध्ये सांगाल कशा पद्धतीने होता आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे त्या क्वेश्चनमधून काय काय उचलायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा कसा होईल ठीक आहे दिशा देणारा व्हिडिओ असेल तुमच्या अभ्यासासाठी याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला तुम पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला सध्या या अकॅडमीचा आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पहिल्यांदा ठीक आहे आणि सध्या ई लर्निंग नावाचा टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन करायचं आहे ठीक आहे स्टार्ट करू जास्त वेळ नाही घेता बघा मित्रांनो जॉग्राफीचे क्वेश्चन बघतोय आपण सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघतोय फक्त ना रिपीट कशातून तुम्ही झालेली माहिती का आता राज्यसेवेचा काळ आहे मित्रांनो शेवटचे फोर्टी फायव्ह डेज आहे ओके शेवटचे फोर्टी फाईव्ह डेज हे पन्नास दिवसाच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी आणला होता खूप प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये सांगितल्या होत्या ज्यांनी बघितलं नसेल तो बघून घ्या कारण ज्या कॉमन चुका होतात ना त्या चुका कशा टाळल्या जातील त्यात सगळं सांगितलेलं आहे ठीक आहे कोणत्या गोष्टी मार्क्स वाढतात म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी सांगितलेल्या ज्ञान देण्याचा प्रयत्न नाही केलेला मोटिवेशन वगैरे ठीक आहे जे प्रॅक्टिकल आहे ते सांगितलेलं आहे बघा पंचेचाळीस दिवस बाकी आहे आता हे जे तीन पेपर आहे बघा राज्यसेवा प्रिलीम हे मागचे सहा वर्षाचा मी अभ्यास केला सहा ते सात वर्षाचा ठीक आहे एम पी एस सी कंबाईन दोन हजार अठरापासून प्री वर का ग्रुप बी चे प्रिलिम आणि एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी प्रिलिम ठीक आहे म्हणजे हे टोटल आहे ना हे अठरापासून दोन हजार अठरापासून हे दहा पेपर झालेले कोणते ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून ठीक आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी त्यात ग्रुप बी चे पाच आहे ग्रुप सीचे चार पेपर झालेले आणि ग्रुप बी आणि सीचा हा एकत्रित एक पेपर झालेला आहे तो दोन हजार तेवीसचा या तिन्ही पेपरमधले ना काय होतं माहिती आहे का आता मेन्समध्ये मध्ये जात नाही मेन्सचे पण क्वेश्चन रिपीट होतात पण तुम्हाला फक्त एक्झाम्पल आहे म्हणजे समजून आहे कसं रिपीट होतं तुम्हाला काय आहे का ठीक आहे आता मी काय केले ह्या तिन्ही पेपरचे ह्या जे दोन पेपर आहे खालचे आणि राज्यसेवेचे हे राज्यसेवेमध्ये कसे रिपीट झालेले क्वेश्चन ते जॉग्राफीचे क्वेश्चन जो काढून आणलेले विथ प्रूफ आणलेले म्हणजे हा सूर्यन हा जे डायरेक्ट दाखवणार प्रूफ साहेब ठीक आहे स्टार्ट करूया मित्रांनो काय होतं माहिती का एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीला जे क्वेश्चन विचारले गेले आहे ना ते राज्यसेवेला रिपीट होत आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ठीक आहे ते कसं ते बघूया आपण बघा आता हा पहिला क्वेश्चन आहे हा विचारला गेला होता मित्रांनो ग्रुप सी दोन हजार अठराला क्वेश्चन विचारलेला आहे ग्रुप सी ची क्वेश्चन पेपर आहे काय क्वेश्चन विचारला होता खालीलपैकी कोणता घटक भारतातून मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे ठीक आहे हा क्वेश्चन आहे मी तर अँसर किंवा एक्सप्लेनेशन करण्याच्या भानगडीत पडणार नाही तुम्हाला सांगायचंय मला तर क्वेश्चन कसे रिपीट होत आहे कशा पद्धतीने होते आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते इम्पॉर्टंट एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट नाही सध्या कारण ते आपण ऑलरेडी पी वायक्यू बॅचमध्ये घेतलेले डिटेल डिटेलमध्ये ठीक आहे आपल्या ज्या ग्रुप बी ग्रुप सी पीआय क्यू बॅच चालू आहे किंवा राज्य सेवेची पी वायक्यू बॅच आहे त्याच्यामध्ये डिटेल या सगळ्या गोष्टी घेतल्या पण हे माहीत नसतं मुलांना आणि ही सगळ्यात मोठी ब्लंडर असते फेलवामागचे ठीक आहे बघा असा क्वेश्चन विचारलेला आहे ऑप्शन एक मध्ये म्हटलं आहे भूमिखंडाचा विस्तृत भाग एक ओके भारताच्या तिन्ही बाजूने असणारा समुद्र ओके तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे ती तीस डिग्री ते चाळीस डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व आणि शेवटला दिल्ले वरील पैकी सर्व ठीक आहे हा आलेला आहे ग्रुप सी दोन हजार अठरा ला पेपर आता पुढे जातोय मी काय बघतोय बघा राज्यसेवा दोन हजार वीस ठीक आहे सेम क्वेश्चन काय केला आयोगाने वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे ऑप्शन पहिला अ तिकडे एक म्हटलं तिथं भूमिखंडाचा विस्तृत भाग भारताच्या तिन्ही बाजूचा असलेला समुद्र आणि सी मध्ये तीस ते चाळीस डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व इथं चौथा ऑप्शन दिलेला होता वरीलपैकी सर्व आयोगाने इथं काय केलं इथं ऑप्शन क्रिएट केले एक मध्ये फक्त अ फक्त ब अ ब आणि वरीलपैकी स आणि त्याचा आन्सर काय होतं वरीलपैकी सर्व हे चार नंबरचा आन्सर होता बघा बघून घ्या तुम्ही तुमच्या पुढे सरळ सरळ तसली तसा रिपीट हा झाला डायरेक्ट रिपीट म्हणजे तसली तसा क्वेश्चन येतोय ठीक आहे म्हणजे हे फुकटचे दोन मार्क्स होते ज्यांनी पी आय क्यू केलं होतं त्यावेळेस साठी ठीक आहे तसली तसा सुद्धा चेंज केलेला नाही फक्त खालच्या ऑप्शन बघलो इथं वरीलपैकी सर्व दिलं होतं तिथं अबकड क दिलं ठीक आहे हा झाला हे फुकटचे मार्क्स आहे आता पुढे बघू प्रूफ बघा मित्रांनो आणि काय डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे काय माहिती आहे का, का, का? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यानंतर आता दोन हजार चोवीसला जी राज्यसेवा होणार आहे मी मागच्या सहा वर्षाचा अभ्यास करतोय पी आय त्याच्यामधून जर चोवीसमध्ये जो राज्यसेवेला क्वेश्चन येईल तो जर सुटत असला उत्तर निघत असेल समजा तो डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे पीआय क्यूमधून तो क्वेश्चन सुटतो डायरेक्ट ठीक आहे त्या पद्धतीने सांगतोय आता डायरेक्ट रिपीट होता वाक्यसुद्धा चेंज केलेलं नाही आयोगाने पुढे जाऊ ही फक्त जॉग्राफीच आहे बरं का जॉग्राफीचे एवढे रिपीट आहे बाकीच्या विषयांचं तर खूप आहे आणि कंबाईंडमध्ये त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इथे मी पंधराच क्वेश्चन म्हणतोय तिथं डायरेक्ट पंचवीस तीस क्वेश्चन तुम्हाला सापडतील त्याच्यावर पण आपण व्हिडिओ आणू तुम्ही घाबरू नका त्याच्यावर सध्या अकॅडीमीवर अशाच गोष्टी येतात का जे तुमचे मार्क्स वाढवते काही बाकीच्या गोष्टी आपण करते नाही कारण जे महत्वाचं आहे ना त्या गोष्टी आमचा प्रयत्न आहे त्या मुलांना द्यायचे त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का ह्या क्षेत्रामध्ये जे चाललंय ना आता हे मेरिट वाढणं वगैरे वगैरे किंवा आठ आठ नऊ नऊ दहा दहा वर्ष अभ्यास करून जो रिझल्ट येत नाही ना त्याचे सगळ्यात महत्वाचे हो, कारण हे राहतं तर सुरुवातीच्या सुरुवातीच्या तीन, तीन चार वर्षामध्ये आपल्याला कळतच नाही काय करायचं ते आम्ही चुका केल्या होता आम्हाला कळत नव्हतं नंतर कळलं ते तुम्हाला सांगतोय ठीक आहे ऑनेस्ट एफर्ट हा त्याच्यामुळं जे सिरियस मुलं आहे त्यांना कळत असेल जे टाइमपास करणार आहे त्यांच्यासाठी नाही मित्रांनो हे ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलेले दोन हजार सतराला क्वेश्चन आला होता आणि तीन वेळा हा क्वेश्चन रिपीट आहे मित्रांनो थ्री टाइम फुकटचे मार्क्स दोन हजार सतराला विचारलं होतं काही तत्वज्ञ दिले होते म्हणजे काही सायंटिस्ट दिले होते त्यांनी काही सिद्धांत मांडले होते कशा विषयीचे जे अर्थ अर्थ म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ अर्थ विषयीचे प्लेट आपले टेक्नोथिअरीज वगैरे ज्या मांडलेल्या आहेत त्याच्याविषयीचे सिद्धांत आहे काही ठीक आहे आता ते दिले बघा इथं आता हा लाप्लास आहे ना लापलास आणि हा जेम्स बीन्स हा मोस्टली तिन्ही वर्ष ज्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये होता आता लाप्लास लापलास ची थेरी सगळ्यांना माहिती कोणती तेजेनिक परिकल्पना आहे तेजो मेघे पण आता तिथे तेजेनिक दिलेले आहे आयोगाने ठीक आहे आपण तेजेनिक म्हणू आयोग म्हणतोय म्हणून मग मी ब च ला जर लावतोय तर ब च तीन कुठं दिले रे ब च बीन एकाच ऑप्शन मध्ये मी उत्तर काढतोय आता उत्तर, तुम्हाल उत्तर आता तुम्हाला निघालं आहे मित्रांनो बरोबर लापलासवरून उत्तर निघालं पण आता याच्यातून तुम्हाला नॉलेज कसं काढायचं आहे नॉलेज कसं गेन करायचं आहे आणि तुमच्या नोट्समध्ये काय म्हणाल इम्प्रुव्हमेंट कशी करायची आता तुम्हाला लाप्लास जर कळला आहे ते सिद्धांत आहे परिकल्पना आहे त्याचा आन्सर आपल्याला ऑलरेडी भेटलेलं आहे बचं तीनवरून कळतं ब बचं तीन एकाच ऑप्शनमध्ये डायरेक्ट चार उत्तरापर्यंत पोहोचतो मग मला कळतं पुढचे तीन सायंटिस्ट कोणते युमिनिल कांत आहे चेंबरलिन आणि जेम्स जेन्स आहे मग आता अभ्यासामध्ये बघा नोटबुक नोटबुक काढायची नोट्स काढताना कसा करायचा का पीवायपीचा बघा तुम्हाला हे लिहिलं तुम्ही लापलासच्या पुढे ते एक परिकल्पना लिहिली मग तुम्ही युमिनेल कांच्या पुढे काय लिहिता अ च दोन दिलेलं अ च दोन कोणतं आहे वायुरूपी परिकल्पना म्हणजे भविष्यामध्ये जर क्वेश्चन विचारला असं पण विचारलं जाऊ शकतं बघा वायुरूपी परिकल्पना हा सिद्धांत कोणी मांडला त्याचं उत्तर काय राहील युमिनेल कांत राहील किंवा जोड्याला विचारला जाऊ शकतो लापलास तर माहिती क च चार आहे क चार आहे ग्रहगण परिकल्पना कणकली परिकल्पनावर जर जोडी लावा आली तर भविष्यात त्याचं उत्तर काय राहील चेंबर राहील जेम जिन्सचं काय भरती परिकर परिकल्पना कल्पना म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज वाढवताय तुमच्या नोट्समध्ये इम्प्रुवमेंट करताय ते बी आयोगाच्या सोर्स मधून भविष्यात याच्यावर क्वेश्चन आला तर चुकणार नाही आता भविष्यात क्वेश्चन कसा आलाय बघा हा क्वेश्चन दोन हजार सतराला विचारला होता पुढे जाऊन आयोगाने काय केलं आयोगानं दोन हजार राज्यसौदा एकोणसा सेम क्वेश्चन विचारलं आपल्याला आता त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं एक जरी सायंटिस्ट तुम्हाला नॉलेज वाढलं तुम्हाला चार सायंटिस्टचं नॉलेज कळलंय दोन हजार सतराच्या पी वायकीमध तुम्हाला त्या नॉलेजवर हा क्वेश्चन सोडवायचा आहे आता इथं दिलं आहे तेजोमेक परिकल्पना ठीक आहे आपल्याला माहिती आहे त्याचा लापलास आहे मी जोडी लावून पाहतोय अ चार आहे अ चार कुठं दिल्ली आहे इलिमिनेशन टेक्निकने अ चार एकच ठिकाणी दिले मी याला इलिमिनेट करतोय याला इलिमिनेट करतो याला इलिमिनेट करतो म्हणजे काय दोन हजार सतराचा जर पेपर मी पाहिलेला असता तर दोन हजार एकोणावीसला जो पेपरमध्ये हा क्वेश्चन आला होता दोन मार्क माझे फुकटचे होते मित्रांनो ठीक आहे अ च चार आहे मला इथं अ च अपलास पर्या क्रमांक देण्याचा करेक्ट आन्सर मग आता मागच्या याच्यामध्ये काय दिलं होतं इम्युनिल कान दिलेला होता जेम जीन्स दिलेला होता मग माझ्या लिस्टमध्ये चार सायंटिस्ट पडले होते माझ्या नोट्समध्ये मग आता इथे एक्स्ट्रा काहीतरी दिसतं इथं लॉकियर दिसतोय इथं मुल्टन दिसतोय आणि जेम जीन्स तर आपल्याला ऑलरेडी माहिती मग पुढचे दोन सायंटिस्ट मी माझ्या नोट्समध्ये ऍड करतोय ते कोणते मुल्टन आणि लॉकिअर ठीक आहे सची। आप ही पद्धत आहे अभ्यासाची पी आय क्यू मधून नॉलेज घ्यायचं आणि तेच रिपीट होतं भविष्यामध्ये ते दाखवतोय तुम्हाला ठीक आहे आता मला कळतं इथं ब च तीन आहे ब च तीन कुठे आहे ब च तीन म्हणजे लॉकियर ठीक आहे ब च तीन म्हणजे उल्का उत्पत्ती परिकल्पना कोणी मांडली होती लॉकीयरने मांडली होती थी. ठीक आहे आता बघा जे क क च च आहे दोन, दोन म्हणजे काय ग्रहगण परिकल्पना मुलटननी मांडली होती थी? ठीक थी? आहे हे आपल्याला नॉलेज भेटतं इथून आणि एक काय भरती परिकल्पना ऑलरेडी आपल्याला माहिती जेम जिन्सने मारलेली होती मांडलेली होती ओके असं नॉलेज घेतोय आपण परत पुढे जातोय पुढे क्वेश्चन आला सेम क्वेशन कधी आला राज्य सेवा दोन हजार बावीस ला माझ्याकडे सहा सायंटिस्ट झाले होते आता सेम बघा काय म्हटलेलं आहे हे सिद्धांत विद्युत चुंबकीय सिद्धांत तेजोमेक सिद्धांत परत लापलास कुठे लापलास सीचं एक मी शोधतोय सीचं एक कुठं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे इथं नाही दिलेलं याला इलिमिनेट करतो इथं नाही हा इलिमिनेट इथं नाही हा इलिमिनेट डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो मित्रांनो कशामधून प्यू आय मधून तिसऱ्यांदा रिपीट आहे तिसऱ्यांदा रिपीट होतोय मग मला कळतंय आता इथं डॉक्टर बॅनर्जी अल्फा वेने आणि लिट लिटल लटर टन आहे ठीक आहे मग हे तीन सायंटिस्ट परत तुमच्या नोट्समध्ये ॲड होत आहे म्हणजे टोटल किती झाले नऊ ते दहा सायंटिस्ट झाले भविष्यामध्ये जे ज्योग्राफीचे महत्त्वाचे सिद्धांत होते ते सगळे आपण कवर केले कशातून कवर केले पी आय क्यूमधून भविष्यामध्ये जर याच्यावर क्वेश्चन आला तर तो माझा चुकणार नाही हे कोणीच सांगत नाही मित्रांनो तुम्ही बघाल रेअर व्हिडिओ असतील याच्यावर कसं काढायचंय त्याच्यातून नॉलेज सगळे म्हणतात रिपीट होत आहे रिपीट होत आहे अरे पण रिपीट कसं होत आहे कसं घ्यायचं त्यातून नॉलेज हे कळायला वेळ लागतो सुरुवातीला तर ते अशा पद्धतीने होतं असा अभ्यास करायचा आहे तुम्हाला ठीक आहे पुढे जाऊ आता पुढचा क्वेश्चन बघा आता दरवर्षी राज्यसेवेला ह्या वाऱ्यांवर क्वेश्चन विचारला जातो हे जे स्थानिक वारे ना याच्यावर क्वेश्चन विचारला जातो नाव काय स्थानिक वारे आणि ते कुठं आढळतात ते दिलेले ठीक आहे आपल्याला तरीच आहे हा सेवा दोन हजार एकोणीस ला क्वेश्चन आला होता मित्रांनो आता याच्यावर नॉलेज आहे त्याच पद्धतीने बरं का जसं सायंटिस्ट सांगितलं तसंच लिहायचंय तुम्हाला मग मला बघायचंय चिनूक आता ही चिनूक आहे तुम्ही पी वायकूचा अभ्यास करताना तुमच्याकडे अन्सर की तुम्ही उत्तर बघताय मग तुम्हाला कळतं का चिनूक कुठं वाहती रे चिनूक वाहते उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतावर ठीक आहे जो नॉर्थ अमेरिका जो खंड आहे तिथे रॉकी पर्वत आहे त्याच्यावर ही स्थानिक विंडे म्हणजे लोकल विंडे ठीक आहे तिथली तर मी लावतोय अ च चार च चार कुठं दिलेलं आहे मी शोधतोय इथं अ च चार इथं दिलेलंय इथं नाही दिलेलं आहे याला इलिमिनेट करतो इथं नाहीये इथं नाहीये दोन्ही पण इलिमिनेट झाले एका याच्यावरून उत्तर निघतंय आहे ठीक आहे मग मला कळतंय चिनूक ही उत्तर अमेरिकेमधली रॉकी पर्वतावर वाहणारी स्थानिक विंडे स्थानिक किंवा स्थानिक वार आहे ठीक आहे मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर मग मी त्याच्यावरून कळत का ब च एक ब फॉन मग फॉनची जोडी काय आहे एक आहे तर युरोपमधील आल्फ पर्वत म्हणजे युरोपमध्ये जो आल्फ पर्वत आहे त्याच्यावर कोणती विंडो आधी कोणतं वारं वाहतं तर मला आहे ते फॉन हे नॉलेज गेन करतोय मी हा तिसरी गोष्ट लू लू तर तुम्हाला माहिती उत्तर भारतातली आपल्या नॉर्थ इंडियामध्ये जी विंडो आता आता याच्यावर सेपरेट क्वेश्चन आयोगाने विचारला होता सेपरेट विचारलं होतं लू वारं हे कोठ कुठे कोठे वाहतं कोणत्या ठिकाणी वाहतं त्याचं उत्तर होतं उत्तर भारतातील मैदानी प्रदेश ठीक आहे असा ए वन लायनर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो म्हणजे याचे वन लायनर पण बनतात आता ते तुम्हाला दाखवेल कसे बनत आहे काय होतंय एक्झॅक्टली ठीक आहे मग आता पुढची आहे मिस्ट्रल विंड मग मिस्रल विंडचं मला कळतंय डचं डचं दोन आहे ड च दोन म्हणजे काय दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्रामध्ये कोणती विंड वाहते रे तर मिस्रल विंड आहे म्हणजे तुमच्याकडे लिस्ट काय झाली तुमच्या नोट्समध्ये तयार वाऱ्यांचे तुम्ही नोट्स काढताय चार वारे झाले ते कुठं वाहत आहे ते कळलं आहे ठीक आहे आता बघा हा क्वेशन आलेला आर एस दोन हजार एकोणावीस म्हणजे राज्यसेवा हो दोन हजार एकोणावीस मग मी पुढे जातोय दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे ठीक आहे काय विचारलेलं आहे चिनू संदर्भातील विधाने बरोबर नाहीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत मग मला कळलं होतं त्या क्वेश्चन मधून का चिनूक विंड ही रॉकी पर्वतावर राहते कुठेतरी उत्तर अमेरिकेमध्ये आणि इथं विचारलेलं आहे वाराविषयी सेपरेट क्वेशन आला कधी आला दोन हजार एकवीसला तो कधी आला होता दोन हजार एकोणावीसला इथं काय म्हटलेलं आहे बघा हे रॉकी पर्वतावरून वाहतात मला शंभर टक्के माहिती ते रॉकी पर्वत तर रो करेक्ट अ बरोबर मानतोय मी ठीक आहे अ बरोबर मानतोय मला पी आय करून हे कळत आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे बरोबर नाही आयला ट्विस्ट केलेलं आहे इथं चुकीचं विचारलेलं आहे अ बरोबर असेल तर ज्याच्यामध्ये अ आहे तो कट होईल हा कट होतो हा कट होतो ठीक आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे हे वारे स्थानिक प्रकारचे आहे ठीक आहे हे बरोबर आहे कारण त्या बघा मागचा क्वेश्चन काय काय आहे स्थानिक वारे इथंच उत्तर आहे हे जे वारे हे सगळे स्थानिक आहे कुठले ह्या भागातले ओके okay? मग दुसरा ऑप्शन आयोग काय तयार करतोय इथं त्याच्यावरूनच बघा हे स्थानिक प्रकारचे वारे आहेत म्हणजे ब मला कळतंय बरोबर आहे है मी बघतोय इथं ब कुठं दिलेलं आहे रे तर इथं दिलेलं आहे मी याला इलिमिनेट करतोय डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो मित्रांनो डायरेक्ट उत्तर आहे हे पीआय मधून उत्तर काढायचंय असं कळतंय हे असं नॉलेज गेन करायचं आहे रे आणि हे तुम्हाला इतकं एक्सप्लोर करू ना ज्यावेळेला राहुल सर पॉलिटी घेतील भूषण सर सायन्सचं घेतील इकॉनॉमी हे सांगत जवळ मी आता कसं आहे वेळ कमी पडतोय बॅचेस रेकॉर्डिंग चालू आहे टाईम पण तरी टाईम काढून हे स्वतः अॅनालिस करून अनालिसिस करून दहा वर्षाचे दहा क्वेश्चन पेपरचा अभ्यास करून काढलेले क्वेश्चन सर टाईम लागतो याला शोधायला त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा युट्यूब चॅनलला जस जसे आपण व्हिडिओ येतील ते तस तसे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील तुम्हाला कळेल ओके क्लिअर होतंय आता बघा खालचं हे काही नाही अल्प्स पर्वत अल्प्स पर्वत पर्वतवर आपल्याला माहिती कोणती विंड वाहती फोन विंड वाहती ठीक आहे याचा काय संबंध आहे उत्तर भेटलेलं आहे आपल्याला हा पी वाय रोल आहे मित्रांनो पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन बघा सेम क्वेश्चन आला माझ्याकडे चार वाऱ्यांची माहिती भेटली होती चार वाऱ्यांवरून दोन वर्षाचे क्वेश्चन पेपर मला म्हणजे दोन वर्ष क्वेश्चन विचारला होता आता परत क्वेश्चन आला कधी आला राज्यसेवा दोन हजार एकवीसला क्वेश्चन विचारला होता सेम ठीक आहे मला आता याच्यातली एक विंड आहे ती मला माहिती फॉन नावाची ती माहिती मला कुठं वाहते आल्फ्स पर्वतावर वाहते ठीक आहे मी चेक करतोय कुठं दिलेलं आहे ड च एक च एक मी डायरेक्ट जोडी लावतोय ड च एक कुठं दिलेलं आहे रे इथं दिलेलं आहे बाकी कोणत्याच ऑप्शन मध्ये ड च एक दिलेलं नाही डायरेक्ट उत्तर निघतंय मला क्यू वरून म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन आहे डायरेक्ट फ्रीचे मार्क्स काय फ्री आयोगाने दिलेले हे फ्रीचे मार्क्स आहे हेच महत्वाचं कारण असतं मेरिट वाढण्यासाठी आणि हेच तुम्हाला पास करता बरं पी आय क्यूचा अनालिसिस पी आय क्यूचा रोल बॅचमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आता मुलांना माहिती मुलांचे मॅसेज आता कसं खूप फायदा होतोय जे आपली राज्यसेवेची बॅच चालू आहे किंवा कंबाईनची बॅच चालू आहे हे सगळं सांगितलेलं आहे रिपिटेशन ऑफ पी आय क्यू इलिमिनेशन टेक्निक सांगितलं गेलं ह्या सगळ्या गोष्टी कारण याच्यामुळे ना आता बघा तुमची जॉग्राफी आता तुम्ही पॉलिटीचा हा विषय वाचताय तुम्हाला एक उदाहरण देतो मित्रांनो पॉलिटी हा हो विषय वाचताय तुमचे पॉलिटीचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि पॉलिटीचा पॉलिटीच्या आत्ताच्या अभ्यासावर तुमचे अकरा क्वेश्चन बरोबर येणार असतील आणि तुम्ही पॉलिटी पुन्हा लक्ष्मणकांत व्यवस्थित वाचलं तर ते वाचल्यानंतर अकराचे बारा होती फक्त एखादा क्वेश्चन वाढल बरोबर येणार पण तुम्ही जर पी क्यू जर व्यवस्थित केलं ना तुमचे दहा ते पंधरा क्वेश्चन डायरेक्ट त्याचं वाटतं मित्रांनो म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो कुठे आहे ना ते बघायचं असतं आयुष्यामध्ये म्हणजे माझे मास्क जास्तीत जास्त कमी वेळात कुठं वाढतील आणि मी पास कसा होईल हा अँगल जेव्हा माइंडमध्ये ठेवून चालला ना तुम्ही तुम्ही लवकर तुमचा रिझल्टिल ह्या चुका आम्ही केलेल्या तुम्ही करू नका मित्रांनो वारंवार तेच सांगतोय ठीक आहे बघा मला कळतंय आहे पण उत्तर निघालं मग मला पुढचे तीन विंड कळत आहे इथं सेमून सिरपो आणि खामसिन माझ्याकडे विंड किती तयार झाल्या पहिल्या चार विंडची मी लिस्ट काढली होती परत तीन विंड ऍड करतोय कोणत्या सेमोन मग उत्तर मी उत्तराकडे जातोय अ च इथं दिलेले अ च चार अ चार, चार म्हणजे सहारा वाळवंटावर वाती ती खामसिन हे मला कळलंय ठीक आहे ब च तीन दिलेले ब च तीन म्हणजे ग्रीसमध्ये वा ती सिरॉक्को ठीक आहे आणि इराण दिलेलं आहे इराण मध्ये सेमून ठीक आहे हे बा इथं दिलेलं आहे सीचं दोन आपण उत्तर काढलेलं आहे ना दोन माझ्या लिस्टमध्ये परत तीन विंडाळा होताय आणि माझी लिस्ट म्हणजे वाऱ्यांचा माझा पूर्ण अभ्यास इथं क्लिअर होतोय याच्यावर भविष्यामध्ये कोणता क्वेश्चन आला तर माझा चुकणार नाही ठीक आहे पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन बघा हा भारी क्वेश्चन आहे मित्रांनो आयोग कसा क्वेश्चन बनवतो बघा हा क्वेश्चन आला होता राज्यसेवा दोन हजार सतराला काय म्हटलं होतं ओझन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले त्याचं उत्तर होतं एकोणवीसशे पंच्याऐंशी मित्रांनो ठीक आहे त्याचं उत्तर होतं एकोणवीसशे पंच्याऐंशी आयोगाने काय केलं बघा पुढं दोन हजार सतराला हा क्वेश्चन येतोय आयोगाने दोन हजार अठराला एक वेगळा क्वेश्चन विचारला कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे सगळ्यांना माहिती ओझोन दिवस कोणता आहे सोळा सप्टेंबर ठीक आहे अठराला काय विचारलं ओझोन छिद्र विचारलं सॉरी सतराला विचारलं ओझोन छिद्र अठराला विचारलं ओझोन दिवस आणि पुढे जाऊन आयोगाने काय केलं त्याचेच वाक्य बनवले दोन हजार तेवीस चा मागच्या वर्षीचा लेटेस्ट क्वेश्चन आहे काय म्हटलं आयोगाने बघा ओझोन संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत आणि आयोगाने दोन वाक्य मागच्या पीवायक्यू पीवायक्यू म्हणजे पीवायक्यू मधून नाही उचलत आयोग पण आयोगाकडची ओझोन बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे जो सोर्स आहे तो एकच आहे त्याच्यात हे वाक्य आणि तिथून आयोग क्वेशन काढते काय करतो आयोग बघा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले तिथं काय विचारलं होतं कोणत्या वर्षी ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले होते एकोणीसशे पंच्याऐंशी ठीक आहे नंतर अठराला क्वेश्चन आला होता कोणता दिवस जागतिक को ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो इथं काय म्हटलंय सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे दोन वाक्यांचं त्या याच्यावरून आपल्याला कळतंय त्या दोन क्वेश्चन वरून दोन वाक्य इथं बरोबर येत आहे बघा ना क्वेश्चन म्हणजे जर तुम्ही बघितलं खाली इलिमिनेट केलं तर काय होतंय म्हणजे अशा पद्धतीने पी वाय अनालिसिस करायचं राहतं ऑप्शनचे क्वेशन बनता क्वेशनचे ऑप्शन बनता मित्रांनो तेच चालू असतं सोर्स तोच राहतो ट्विस्ट राहतो फक्त ग्रुप सी चे डायरेक्टली तुम्हाला दाखवलं क्वेश्चन राज्यसेवेला येत आहे ग्रुप बी चे राज्यसेवे फक्त प्रिलिम बोलतोय बरं काही जर मेन्स घेतला असताना मेन्सचा जर ग्रुप सी ग्रुप बी आणि राज्यसेवा मेन्स जर घेतला असताना हे पंधराच्या जागी मी म्हणतोय पंधरा क्वेश्चन रिपीट होता ओव्हरऑल पैकी तर ते क्वेश्चन पंचवीस ते तीस वर गेले असते डायरेक्टली इनडायरेक्टली काही डायरेक्ट असतं काही इनडायरेक्ट असतं आणि ऍक्च्युअली ही रियालिटी आहे हा प्रूफ आहे तुमच्या पुढे ठीक आहे बघा पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे ग्रुप सी दोन हजार अठराला क्वेश्चन विचारला होता आयोगाने खालील विधानांची सत्यता तपासा अविधान म्हटलं होतं महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे ठीक आहे आणि पुढं म्हटलेलं आहे विधानभ महाराष्ट्र पठाराची निर्मा निर्मिती ही लावाराच्या संचलनाने झालेली आहे ठीक आहे आपल्याला कळलं ते दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे बहुतांशी भाग बेसाल्ट खडकाने बनलेला माहिती महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसच्या संचालन झालेली ठीक आहे आपल्या त्याच्या विषय आता हे महाराष्ट्र पठार म्हणजे काय हा डेक्कन प्लॅट्यूचा भाग हे जनरल वरवर थोडा जरी अभ्यास असतात तर आपल्याला कळून जातं हा जो दख्खनचा पठार आहे त्याचा भाग आहे हा महाराष्ट्र पठार ठीक आहे आयोगाने काय केलं माहिती पुढे जाऊन बघा हा ग्रुप सीचा क्वेश्चन आहे आयोगाने आता याचं उत्तर सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवतो आयोग काय करतं आयोगाने आर ए एस दोन हजार एकोणावीसचा म्हणजे राज्य दोन हजार एकोणवीसचा क्वेश्चन विचारला सत्यता तपासा आणि काय म्हटलं दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे इथं काय म्हटलेलं महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसाळ खडकाने वापरलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती महाराष्ट्र पठार हे दख्खन पठाराचा भाग आहे ठीक आहे आणि इथं त्या दख्खन पठारावर क्वेश्चन होतो राज्यसेवेला दख्खनचे पठार हे बेसाळ खडकापासून बनलेले आहे मी करेक्ट मारतोय पुढचं बघा तिथं म्हटलं होतं महाराष्ट्र पठार हे लावा रसच्या संचनाने बनलेलं आहे इथं बघा काय म्हटलेलं आहे दख्खन पठारावरील बेसाळ खडकराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे फक्त थोडंसं ट्विस्ट करून क्वेश्चन विचारलं म्हणजे हे इनडायरेक्ट क्वेश्चन असतात ते काही जे डायरेक उत्तर डायरेक्ट उत्तर निघतं ते डायरेक्ट क्वेश्चन असतं हे इनडायरेक्ट असतं हा एक प्रकार आहे हा इनडायरेक्ट क्वेश्चनचा आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला त्यातून माहिती घ्यायची आता मी जर मला काय करायचं येतं मला हा पी बायक्यूचा मी अभ्यास करतोय ना मग मी महाराष्ट्र पठारा विषय लगेच माहिती काढतोय मग महाराष्ट्राचा पठाराचा जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घेताना मित्रांनो तुम्हाला पहिली गोष्ट काय कळते माहिती महाराष्ट्र पठार हा डेक्कन प्लॅट्यूचा पार्ट आहे दख्खन पठाराचा भाग आहे ही गोष्ट कळतील त्याच बेसिसवर आयोगाने पुढे क्वेश्चन जाऊन विचारला म्हणजे तुम्ही पी क्यू मधून थोड्याशा नोट्स काढल्या आणि तुम्ही भविष्यामधला राज्यसेवेचा क्वेश्चन बरोबर आणले ओके हा ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो त्याच्यामुळे व्यवस्थित हा व्हिडिओ बघा हा हे सारखं सारखं वारं वारंवार बघा आणि त्या त्या पद्धतीने तुम्ही पीवायक्यू चा अनालिसिस करायला घ्या दररोजचे मी तर म्हणतो तुम्ही दररोजचा आठ तास अभ्यास करता असाल ना दोन ते तीन तास फक्त पीवायक्यू करा स्कोर जास्त वाढेल रादर दॅन ऑदर सब्जेक्ट करण्यापेक्षा तुम्ही जॉग्राफी वाचता पॉलिटिव्ह असता ते वाचण्यापेक्षा दोन तीन तास पीआयक्यूला दिले ना तुमचा स्कोर जिथे एकशे येणार तिथे एकशे वीस येईल जिथे एकशे पंधरा येणार तिथे एकशे पंचवीस येईल वाढतात मार्क ॲक्च्युली ही रियालिटी हा ही समजून घ्या ठीक आहे आपल्याला भीती वाटते नवीन आहे काहीतरी पण हेच महत्वाचं आहे करणं गरजेचं बघा पुढं क्वेश्चन विचारलेला आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे हा वारंवार विचारला जाणारा क्वेश्चन सारका सारका भी, भी हे जे सातमाळ डोंगर रांगे शंभू महाद महादेव डोंगर रांगे किंवा सातपुडा पर्वत रांगे हे सगळ्या याच्यावर सारखा सारखा क्वेश्चन विचारला होता हरिश्चंद्र बालाघाटे कोणत्या नदीचे खोरे वेगळे केले काय इथं असं काहीतरी दिलेलं आहे गोदावरी नदीच्या खोऱ्याने भीमा शंभू मला हे नाही सांगायचं कशाने काय वेगळं केलेलं आहे हे सगळं माहिती आहे तुम्हाला पण क्वेश्चन कसा रिपीट होतं बघा कधी विचारला होता ग्रुप सी दोन हजार एकोणावीसला विचारला होता गोदावरी नदीचे खोरे आणि इथं विचारलं होतं अजिंठा डोंगर रांगेमुळे कोणत्या नदीचे खोरे वगैरे वेगळे होतात पुढे जाऊन काय केला आयोगाने आता हा तर क्वेश्चन जसं जसा बघा राज्य दोन हजार बावीसला क्वेश्चन आला प्रवारा कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगर रंग हरिश्चंद मानतात ठीक आहे म्हणजे आणि त्याच्या पुढे म्हटलं बालाघाट पठारावर मांजरा नदी वाहते त्याच्या पुढे म्हटलं तापी गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगे इनडायरेक्ट क्वेश्चन मग दोन हजार ला हा क्वेश्चन आला ते होता तेच वाक्य होतं बघा इथं काय म्हटलं होतं बघा गोदावरी नदीचे खोरे भीमा नदीचे खोरे किंवा काय म्हणजे ते काय इंटरलिंक करायचं आहे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला याच्यावरून तो जर तुम्ही अभ्यास केला ना कोणत्या नदीचे खोरे वेगळे वाहता त्याच्यावरून तुमचा हा क्वेश्चन सुटतो दोन हजार बावीसचा त्याचा अभ्यास व्यवस्थित असला तर तुम्हाला दोन हजार तेवीसला राज्यसेवा दोन हजार तेवीसला क्वेश्चन आला होता बरं त्याचा जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर मागच्या वर्षी क्वेश्चन काय विचारला होता बघा सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहे म्हणजे तुम्ही जर चार त्या चार डोंगर रांगा केल्या त्याच्या खालच्या नद्या कोणत्या कोणत्या कोणते नदीपात्र वेगळे झाले हे जर केले तर हा क्वेश्चन तुमचा बरोबर येतोय उकडचे दोन मार्क्स म्हणजे दोन हजार तेवीसच्या आपण दोन ते तीन क्वेश्चन घेतले कधी जसली तसे रिपीट आहे आणि पी आय की उत्तर निघतं हे जॉग्राफीचे चार मार्क्स फुकटचे मित्रांनो हे तर फक्त एक्झाम्पल आहे अजून पण असे खूप क्वेश्चन असतील ठीक आहे असे क्वेश्चन जर मेन्सचा जर अभ्यास केला असता हे चार मार्क्सच्या जागी आठ झाले असते फक्त जॉग्राफीमध्ये आणि आठ मार्क्स म्हणजे चार क्वेश्चन बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही एक शंभर मार्क्सवाले एकशे आठ मार्क्स येतात एकशे आठ मार्क्स तेवेळेस मिरिट होता आणि तुम्ही पास होता हे जर चुकलेले असतील तर ठीक आहे अशा पद्धतीने पी वायक्यूचा अभ्यास करायचा असतो मित्रांनो पुढे जाऊ आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू ही सी सीरी सिरीज कंटिन्यू होईल अदर सब्जेक्टचे पण जेवढे व्हिडिओ बनवता येतील जेवढे पी वायक्यू सापडतील जसा वेळ वेळ भेटेल तशा आम्ही तयार करू व्हिडिओ शॉर्टमध्ये ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं व्हिडिओला आणि जेवढे मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद